श्री गणेशाय नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री पांडुरंगाय नमः, श्री कुलदेवताय नमः, श्री मातृपित्र माता पितृभ्याय नमः। ओम नमो जी हेरंबमूर्ति वक्रतुंडागनाधिपति विद्यार्णवाकला संपत्ति भक्त संकटवारी गजानना सदैव धवला श्वेत पद्मा विद्याभूषित कला संपन्न धामा तुझा वंदितोपाद पद्मा ग्रंथाक्षरा बोलवी तू निश्वल निरंजन निर्विकार परिभक्त रज्ज बंध नाधार प्रेमे संभोनी मूर्ति साकार अम्हा दासा मिर्वीसी तरी वक्रतुंड पाशां कुशधरा किंकिनी मंडिता ग्रंथाधरा एवनी स्वामी वदन सुंदरा मम रसना रस सेविका अगार्थ लिंग प्रकरण रस्व दीर्घ श्रृंगार धारणा सुरस छंद ताल नवर रस रस ग्रंथा माजी आदरिका हे गणाधिपते गणराज मी अभूत वर्णना आहे सहज परी कृपा करुणी सकळा भोज विकळ आपदा हरियाता हे मोरेश्वरा गणाधिपती सर्व विषयाधीश मूर्ती मंगळारंभी मंगळाकृती आरंभी स्तुती प्रार्थितो तरी सरस्वती कळा मांदुस सेवे घेऊन वहन हंस या संतागनी येऊनी सभेस विराजावे महाराजा जी मंगलदायक वाग्भावानी चातुर्य सरिता ब्रह्मनंदिनी ती महाशक्ती हंसवाहिनी घेऊनी येई महाराजा जिचेनी कृपे वाकुंडे दृष्टी वाचास्पतीच्या निर्विती कोटी ती माय तू सवे गोरटी घेऊनी महाराजा असवैसे पारवच पाचार वचन ग्लानित भावता सम्यक पाहुन ग्रंथासनी मूर्तिमंत येऊन वरलागी ओपिजे सकळ सिद्धी पूर्णपणा पावतो ऐशा विनीत वचना वरद मवळी हस्तकंजना स्पर्शोनी ज्ञान निर्विले मने महाराजा कलोत्तमा सिद्धे पाविल काव्य महिमा ऐसे बोलिन सुशील धामा रसने स्थापिल सरस्वती या उपरी नमितो श्री गुरुराज जो अज्ञानमती सविता विराजे जो मोक्ष पदाते वरुणी काज साधकांते विराजवी तो ज्ञानेश गुरु ज्ञान दिवटी संजोगोनी बैसला मम सृष्टि लेखनी कवळोनी कर संपुटी ग्रंथा लागी आदरी तसे वरद हस्ते स्पर्शोनी मौळी फेडिली सकळ अज्ञान काजळी या परीतया बुद्धांजळी अनन्य भावे नमितो मी जो नर हरिवंशी विजय ध्वज धुंडीराम नाम तयाचे साजे तो ही पुष्टी वैसोनी सहज ग्रंथा लागी आदरी तसे आता नमो ज्ञान शक्ती जी सत्तामयी चित भवगती अनन्य भावे चरणांवरती भाळतीयेचे अर्पोनिया या परी नमितो श्रोते संग की तुमच्या गृहींचा मी अतीत तरी ग्रंथांतरी सुरसनितांत प्रेम भरित दाटवा अहो प्राज्ञा की संत श्रोती प्रत्यक्ष तुम्ही महेश मूर्ती तुम्हा वर्णावया भूत शक्ती मजमावी केवी मिरवेल परी धन्य तुम्ही भक्ती वाडे स्वीकारिता बोल बोबडे जडबाळा उभोनी कोडे जगा माजी मिरविता की पहा जैसे कांच मन्यास सोमकांत नाव ठेविले त्यास तेनेची शब्देलाज सोमास वरुणी बुंदा ढाळी तसे तेवी तुमचा शरणागत नरहरी मालो धुंडी सूत तस्मात महंत श्रोते संत करासरते आपना तरी या परी पूर्वी कथा सार स्मृत ग्रंथ वदविला तुम्ही श्रद्धायुक्त आता ही ओपुनी वरद हस्त भक्तिसार वदवा जे संत झाले जगद्विख्यात तयांचे महात्म्य वदविले समस्त परी सार सार कथा त्यात उरले असती महाराज जया संतांच्या पायी रथ गुरुमूर्ती प्रतापवंत की ज्यांनी संप्रदाय जगद्विख्यात जगा माझी स्थापिले तरी त्याची सर्व कथा ग्रंथी स्वीकारवया अवधान द्यावे श्रोती कसो काली कली प्रारंभी रमापती नवनारायणा पाचारी उद्धवासी वैसवोनी सानिध्य कनकासवनी यादव वृंद तवते नवनारायण प्रसिद्ध प्रविष्ट झाले द्वारके कवी प्रथम हरी दुसरा अंतरिक्ष तृतीय होय चतुर महाप्राज्ञिक प्रबुद्ध नर नारायण चतुर्थ तो पंचम महाराज पिप्पलायन सहावा अरवी होत्र नारायण सातवा द्रुमिल आठवा चमन जान चमस जान कर्माजन नववा तो ऐसे नवनारायण महाराज द्वारके तपातले सहजा सहज रमापतीचे पाचारण चोज दृश्य झाले धवळारी हरिने पाहताची नारायण सोडिता जाहला सिंहासन परम गौरविले आलिंगून कनकासवनी बैसविले सकल वैभव भूषक नाकार मेळवनी सकर अचार संभार सारिता झाला सपरीकर षोडशोपचारे पूजेसी हरिचा गौरव पाहून बोलते झाले नारायण कवन अर्थी पाचारण अम्मासी केले श्रीरंगा हरी म्हणे जी महाराजा की मनी काम वेधला माझ्या कलिता अवतार घेणे ओजा
तुम्ही आम्ही चलावे जैसे समुच्चय एकमेळी राज हंस जाती उधळी उदधी जडी तेवी तुम्ही कृपाल कल्लोळी अवतार दीक्षा मिरवावी एरू मनती जनार्दना अवतार घ्यावा कवने स्थाना कवन नामी कवन लक्षणा जगा माजी मिरवावे यावरी बोले द्वारकाधीश कविनारायण जो का प्रत्यक्ष तेने मच्छिंद्र होनी दक्ष जगा माजी मिरवावे यावरी हरी जो महादक्ष तो तव शिष्य होनी प्रत्यक्ष महाराज नामे तो गोरक्ष जगा माजी मिरवीजे या पर्यंतरिक्ष नारायण नाम तो जालिंदर मिरवीजे प्रकाम तयाचा शिष्य भक्ति द्रुम प्रबुद्ध नामे कानिफा या परी पंचम पिप्पलायन प्रकाम मिरवीजे जगी चरपट नाम अरवी अविहोत्र जो योग द्रुम मिरवीजे जगी नामे नागेश या परी द्रुमिल अतिसमर्थ जगी मिरवीजे भरतनाथ आणि चमस नारायण जगी विख्यात रेवन नामे मिरवीजे नववा जोकर भाजन तो गहिनी ऐसे मिरवीजे नाम ऐसे अवतार मही कारण दीक्षे प्रति मिरवावे मनालय कटपनी वास करते सांगा सांगता अम्मी कलिस तरी तुम्हा सवे अवतार अवतारास बहुत येतील महाराजा प्रत्यक्ष कवी वाल्मीक सूरस तो पुढे होईल तुलसीदास आणि शुक महाराज जो भस्म ब्रह्म भास कबीर भक्त होईल तो या परी जो व्यास मुनी तो जयदेव होईल महाप्राज्ञी आणि उद्धव माझा प्राणा हुनी आवडता होईल नामा तो आणि भक्ती प्रौढी जांबुवंत तो नरहरी होईल नितांत प्रत्यक्ष जो बलराम भ्रात पुंडलिक होईल तो मी ही प्रत्यक्ष जन्मोन ज्ञानदेवी नामे निर्वीन आणि धवलारी जो पंचानन निवृत्तीनाथ होईल की आणि सत्यनाथ चतुरानन तो स्वानामी निर्वीर सोपान जी योग माया मानस मोहन मुक्ताबाई विराजेल या परिप्राज्ञिक हनुमंत तो रामदास होईल महाभक्त आणि कुब्जा दासी माते रमत जनी जनांत होईल की असो वैसे समुच्चय करेन कलित वाढवावे भक्ती महात्म्य जान मग अवश्य म्हणोनी नारायण पुढे बोलते प्रश्नाते मनती महाराज सर्वज्ञ मूर्ती अम्मा सांगता जन्म स्थिती परिकवन स्थानी केवते युक्ती व्यक्त होणे ते सांगा यावरी बोले प्रत्यक्ष नारायण की दीक्षेचे भविष्य पुराण पूर्वी कथिले परशार नंदेने महामुनी व्यासतो अगापूर्वी 88 सहस्र ऋषी निर्माण झाले विधिवीर्यासी ते वीर्य सुकोनी ठाया ठायासी आपाप काही उरले उरते असे जे जीव दशे वांचोनी सत्य महाराज न पावे उदय तरी ते ठाई ठाई केवते वीर्य त्यांचे ठाये ऐकावे उपरी चरवसु यानी असता विरगळले उर्वशी पाहता ते शर स्तंभी दुरोनी द्रवता आदळता झाले त्रिभाग यमुने तवीर्य बिंदू द्रोणा काठी पडताची झाले त्रिभाग शेवटी दोन भाग द्रोणा पोटी एक जळी पडी येला असो पर्ण द्रोणांत जो भाग पडिला तो तात्काळ द्रोण कुपी जन्मला परी जळात जो भाग पडिला तो ग्रासिला मत्सीने तरी ते मत्स्य दरी वीर्य नारायण प्रत्यक्ष आहे परी जीवन जीव दशेवीन गर्भ वंशोदय होत नाही महाराजा तरी प्राज्ञिक कवी नारायण तेने मत्स्यंदरी जन्म घेणे मच्छिंद्र ऐसे जगात नामाने मिरवावे महाराजा या परी शिव कामावरी कोपन तृतीय नेत्रींचा काढून अग्न महास स्मर केला भस्मतेने ऐसे ग्रंथ बोलती परितो कामदी मुरुधुनी बसला आहे वीर्य प्राशन करणी तरी तयाचे जठरी अंतरिक्ष जाऊनी जालिंदर नामे मिरवेल या परी कुरुवंशी जन्मे जय नागसत्री आवाहन केले आहे दयावंशी महान पाहे द्रदराना मिरवेल तो मही लागी करील हवन तेव्हा गर्भ सांडील द्विमूर्धन यज्ञकुंडी दैदिप्यमान जालिंदर जन्मावे या परी ब्रह्मवीर्य सहस्रेसी ऋषी निर्मिले सहस्र अठ्ठ्याऐंशी तेव्हा वीर रेवता रेवती रासी रेवे माझी पडियेले ते मही जे परमकुर्शी वीर्य आहे रेवती रासी तेथे व्यापोनी जीवदशेसी देहा लागी मिरवावे तो महाराजा चमस नारायण रेवन सिद्ध मिरवीजे नामाने रेवा रेवेत झाला जन्म म्हणून नाम हे त्याचे तेची वेळी आली करेत सर्पिणी मवळी अकस्मात पडता प्राशिले तिने नेमस्त भक्ष म्हणून जाण पा ते जन्मे जयाचे नाग सत्रांत नाग आहुती विप्रदेत तये वेळी आस्तिके निश्चित सर्पिणी ते लपविले ब्रह्मवीर्य उद्रांत अंडजा शुक्ती रत्नयुक्त पुढे होईल महानाथ भविष्य जाणून आच्छादी महातनुच्या पोखरी तक्षकात्मजा पद्मिनी नारी ठेविता प्राज्ञिक ऋषीश्वरी नव मास लोटले असो त्या अंडाजा शुक्ती कायुक्त जीवदशा सकळ होनी मुक्त तरी अवीर होत नारायण तेज संचिरले महाराजा वीर्य अंडज पात्र सांडोनी गेली आहे तक्षकनंदनी
तो ओडाचा पोकर स्थानी अद्यापि आहे महाराजा तरी ते अविहोत्र प्रवेश करिता सत्पात्र वट सिद्धनाथ स्वतंत्र तया देही मिरवावे या परी मित्र रेत मित्र मंत्र संपत्ति कृपे कुरवाळील मध्ये मच्छिंद्र जती तीव्र हस्ताची उकरडा विभूती साचोकार मिरवेल ते मंत्र प्रतापे सूर्य वीर्य सविता राज सांडिता होय परिते भविष्य कारणी उकरडामय वरद भस्म मिरवेल तेथे जरी नो हरिजो नारायण शीघ्र संचोरणी दीक्षा कारण गोरक्षैसे प्रतिष्ठा नामाने जगा माजी मिरवावे या परी मृडानी कारणी सुरवर आलिया दक्ष सदनी ते कमलोद्भव पाक शासनी समारंभ पातले परी दक्षात्मजेची रूपर हाटी नेत्र कटाक्ष पाहता परमेष्टी तेने धडाडोनी काम पाठी इंद्रिया द्वारा द्रवला तो परी तो चतुरना चतुरानी बैसला होता सभा स्थानी काम द्रवता इंद्रिय वदनी परम चित्ती लाजला तो मंगरकडोनी चरणंकाटांचे छिन्नत्व केले रेतांचे ते एका गळे साठ सहस्रांचे रेत भाग वाहिले ते साठ सहस्र रेत प्रमाणासी जीवदक्षापत्य वालखिल्य ऋषींसी झाले परी एक भागासी वीर्या हे तैसेची ते लज्जायुक्त होऊन केरा सह सांडिले भागीरथी जीवनी तयातुनी एक भाग जाऊनी कुशबेटी स्थिरावला तरी ते कुशधरीचे निखळी रेत भागाची आहे वेली ती पिप्पलायन माऊली संचार आवे ते नेते तांचे चरपटले आहे रेत म्हणोनी नाम चरपटनाथ जगात मिरोनी जगविख्यात दीक्षे लागी विराजवा या परी कुंभोद्भवाचा उदय झाला तो मित्र काम कामशराचा लोट लोटला तो गगरपंथे विमुक्त झाला अति बळे करोनिया एक भाग घटी पडता अगस्ती उदय झाला तत्वता एक भाग मही वरता कैलिक सदनी पातला तो महाराज कैलिक ऋषी भिक्षा भरतरी उद्वर्षी उर्ध्वशी भरतरी भरती भिक्षा पात्रासी अंगणी ते ठेविले तो मित्र रेत अकस्मात येऊनी पडिले भरतरी आत ते कैले की पाहुनी भविष्याते भरतरी तैसे रक्षितसे तरी ते भरतरी रेत संगी द्रुविल नारायण हरी हिमाद्रीच्या विपिन स्थानी दिग्गज ठेला महिते शयनी तई सरस्वतीचे उद्देश करोनी विधी विर्या सिधा सळला ते विर्य गज करनात पडताची झाले बिंदू युक्त तरी काही से विर्य होऊनी विभक्त मही वरती पडी येले तया वरोनी व्याघ्र चाली चालता भेदले पाऊली तया पाद संधीत तनु ओतिली जीवन दक्षा अत्रीची तैसा गज कर्ण सूती कारण प्रबुद्ध निर्विजय रेत रत्न तया नामाभिधानी प्रयत्न कर्ण का निफा निर्विजय या परी गोरक्षाची हतवटी पडता वाळवंटाचे पोटी कर्दम पुतळा करिता जेठी अभिमंत्रोनी भविष्यांतार भविष्यांतर मंत्रशक्ती विष्णुवीर्य अव्वाल निलिया पुतळामय तई कर भजाने संचराया जीवदशा मिरवावी ऐसे सांगोनी रमा रमन संतुष्ट केले नवनारायण मग परस्परे नम नान नमन करोनी आवठली ते असो भगवंतेशी नवनारायण पाहती मंदराचळ मौळी स्थान श्री शुक्राचार्य समाधी पासी जाऊन समाधी देवरी येले नव समाधी मेरू पाठारी दहावी समाधी शुक्र ऋषीश्वरी असो ते दाही स्थूळ शरीरी पुढे ते थोनिया निघाले या परी शुक्रवीर्यांचे कथन बद्रिकाश्रमी सोम ब्राह्मण रंभा उद्देशे झाले पतन कबीर तेथे जन्मला ही कथा भक्ती कथा मृतात वदविली आहे जगन्नाथ आता नवनारायण झाले व्यक्त त्यांची कथा ऐकावी असो वसु वीर्य दोन्ही भाग झाला एक मच्छीने प्राशिला तव कवी नारायण संचोरणी संचो संचरोनी वाहिला गर्भ लागला वाढीसी दिवसानुदिवस नवमास मच्छीने लोटिले जलोदरास पुढे प्रसुदंडज सुरस यमुना जळी भावेजो तो देथे एक कथा वर्तली श्री कैलासी अपर्णा माऊली शिवासी म्हणे कृपा साऊली अनुग्रह मज द्यावाजी तुम्ही जपता जो मंत्र तो मज द्यावाजी पवित्र तेने करुणी मी चिर सनातपणे मिरवेनजी शिव म्हणे उमे ऐक मी मंत्र उपदेशिन सकळी एक परी एकांत ठाव अलौकिक ऐसा जाण पाहिजे गे अपर्णा म्हणे एकांत स्थान तरी महिवरी शोधू आपण ऐसे एकता दया घन अवश्य ते म्हणतसी मग सिद्ध करुणी नंदिकेश्वर हिंडता झाले महिवर श्रमुनी वर्तता उमाईश्वर यमुने तटी येऊनी पोचले मग उतरोनी नंदिकेश्वरावरुणी ती नंदी ठेवणी तटावरती उभयता उतरोनी यमुने सरिती जवळ काठी बैसली तव तो यमुना त
तट एकांत तेथे मनुष्यांची न मिळे जात, ऐसे पाहुनी शुद्ध एकांत ते स्थान ईश्वरासी मानले, परितो मच्छोंदरात कवी नारायणने नोनी त्यात पाव पार्वती ते उपदेशित मंत्र संजीवनी सीनाथ, तेथे तो मंत्र उपदेशिता मच्छी देते होती सत्यता, तो उपदेश शब्द गर्भी तत्वता मच्छिंद्राने ऐकला, ऐकले परी ग्रहणची झाले तेने करुणी ज्ञान प्रकटले, वितुंपन सर्वसरले सर्वची ब्रह्म सनातन, असो शिव पार्वती ते पुसत की कैसे चोजो उपदेशात तू ते सापडेल खून ते माते, बोलुनी दावी अर्पणे तू कैसे शिवती सपुसता, तो आधीच मच्छिंद्र झाला बोलता म्हणे महाराज आदिनाथा, ब्रह्मचोज निर्वेल आता किंबहुना चराचर, असे स्वरूपी वृत्ती साकार नगनो हे हेमची सार, आ ब्रह्म भुवनापासुनी ऐसे शिव ऐकता वचन, जळी पाहेचा काटोन तो मच्छोंदरी नारायण कवी महाराज समजला, मग शंकर बोलते झाले त्याते म्हणती महाराज तू आहेस येथे, तरी मम उपदेशाचा तू ते लाभ झाला कवी राया, परी हे फारसी झाले अपूर्व पुढे ऐक आनंद पर्व, मंत्रोपदेश गौरव दत्त मुखी करवी नवी, तरी तुझ जन्म झाली पाठी बद्रिकाश्रमी यावे शेवटी, तेथे तुते देईन भेटी सर्व सामग्री सचिन्न, ऐसे बोलुनी आदिनाथ स्वस्ताना गेला, अपर्णे सहित एरीकडे गर्भ मच्छोंदरात, तोची मंत्र घोकी तसे यापरी भरता पूर्ण दिवस मच्छीने प्रसून प्रसूत काळ समयास, अंड सांडवनी जळत तास मच्छी गेली जळोदरी, असो अंड सांडवनी तिरास मच्छी गेली जळोदरास, त्यास काही लोटल्या दिस यमुना तिरी महाराजा, तव तेथे समय काळी बक पक्ष्यांची उतरली मंडळी, मी नवेचा वया यमुना जळी निजगना सहित संचरले, तो कस्मात मित्रात्मजा तटी अंडज शुक्तिता पाहिली दृष्टी, मग सर्व मिळोनी चंचू पुटी खाद्य म्हणून भेदित ते चंचू पुटांचा भेद व्रज्र, तेने अंड झाले जर्जर द्विशकल होवनी सत्वर मही वरी आदळे, परीवरील शकल पडिल मही कालील शकलांत बाळ विदेही, जैसा अक्र अर्क उदक प्रवाही एकाएकी उतरला, रुदन शब्द कडकडाट बाळ तेजाचा बोभाट, तेन्या हळीता चकचकाट पाहुनिया पळाले ते, असो सकळ शुक्तिका रत्नाकर आता मुक्ती मुक्तीचा भद्रज मच्छेंद्र, असतात मारी कन्या तीर पावला धीवर त्या काळी, तो धीवर कामिक नाम सुभट पाहता अंडज शुक्तिका प्रकट, तो वात रत्न तेज स्फुट बाळरम्य देखिला देखिला परी तो परी जो सविता, मग चित्ती द्रवली मोह ममता म्हणे बाळ हे कोमळ तत्वता, याते भक्षी लकोनी सावज ऐसा उदय होता चित्ती, देव शब्द कुसुमा सांडिती की मा हे महाराजा कामिक मूर्ती, बाळने तो सदना दे अरे हा कवी नारायण मच्छोंदरी पावला जनन, तरी मच्छेंद्र ऐसे याते नाम जगा माझी मिरवी की, अरे हा दक्ष योगिंद्र जेथी तारक नौका मही पाठी, तरी तू संशय सोडुनी पोटी सदनाने महाराजा, ऐसे देववा गुत्त रत्न कर्णपुटिके होता भूषण, मग ते दृढ करुणी जतन हृदय संपुटी पाळी दसे, महाविश्वासाचे पाठी आदिच मोहनांदिल पोटी, आनंदाची अपार दाटी आनंद पात्री हे लावे, जैसे पयाचे नी पात्री घृत शर्करा होय मिश्रिती, तो गोडपणाचा भाग अमृती वाढला का जाईना, की दारिद्र्याचे सुरवाडास मनी पेटली राजहंस, ते गज शुंडीची माळाग्री वेस सुख का वाटले जाईना, की वंश वृद्धी ते शून्य मास चिंता कळीमा निशा आहे, तैसा सुतमित्राचा होता उदय मग तेथ चिंता कासया, की कवडीसाठी वेचिता प्राण ते मांदू अधी सूर तरू पोफळी बकुळ चंपक करदळी गुल गुल छपू गुलाब केळी नारळी सोन केळी शोभल्या, की सहज पाशान ढळिता महिसी पवित्र भिक्षांने दोष त्यासी काही नसे, तरी हाची आता उपदेश आरंभावे भिक्षांनास, एरीकडे जळोदरास कामिक देवमा संचारला, एरीकडे मच्छिंद्रनाथ दृष्ट चुकूनी गमन करीत भ्रमण करिता अद्वैत वनांत सुधाळ जागा दिसेना, मग उत्तर दिशा बद्रिकाश्रम पाहता झाला योगद्रुम, तेथे द्वादशी वर्ष उत्तमोत्तम योगा लागी आचरला, ते तीव्र तपगा सुशिस्मंत मंत्रदृष्टी अद्वैत वनात लोहकंटक पाद पादांगुनाष्ट देवनी तप करीत असे, ऊर्ध्व वायूचे करुणी भक्षण दृष्टी अर्का देवनी दान वाचा करुणी कृष्णार्पण हरिभजनी मिरविला शरीर क्लेशा देवनी दान ईश्वरी वेद तनु मन प्रमाण तेथे अस्थि पंजरावरून त्वचा तितुकी मिरवित असे, तपे भक्षिले सकळ मास परीदा लागन लागे अस्थि त्वचेस मांस भक्षोनी सकळ भागास वृद्धीरस सकळ आटिले नेत्र नेत्र फिरोनी झाल्या वाती दिसो लागली कार कार्पासरीती सकळ तेजाची आटली ज्योती महाघोर तपाने अस्तित्वच्या व्यक्त होवनी शिरा दिसती चांगुलपणी
सर्व अंग गेले वाळोनी काष्ट परी निर्वितसे ऐसे क्लेश संभवी असंभवित मच्छिंद्रंगी जाणवत तो तेथे अकस्मात अग्निनंदन पातला संचारोणी देवालया स्तविता झाला उमाराया हे दक्षजा माता करुणालया दिगंबरा आदि पुरुषा कामांतका परिवेष्टका रुंड भूषणा कैलास नायका अर्पणा निधाना कामांतका ऋषभारोहणा महाराजा प्रळय रुद्रा त्रिपुरातका शूळमानी शूळपाणी महाराजा हे शंकर नामाभिधानी पंचवक्रा त्रिनयनी भस्मधारणा उमारमनी नरकपाळा प्रत्यक्ष होता उमाकांत नयनी यजिता झाला दत्त मंग आलिंगोनी प्रेम भरित निकट आपण बैसला योक्षक्षेमाची सकळ वार्ता शिवपुसता झाला दत्ता तेने ही सांगोनी क्षेम वार्ता शिव सुखा पोसिले या परी बोलता झाला दत्त की बद्रिका श्रमी कानन तरी बहुत तरी महाराजा दृष्टी व्यक्त माझी करा कृपाळुवा मग अवश्य म्हणून उमारमन भयपता उभयता पाहू चालले कानन परी ही वासना दत्ता कारण मच्छिंद्र देवे उद्भवली जैसा लाभ सुता पदरी तो सहज वळून येते घरी लघुशंके मूत्रधारी मांदू सगट मच्छिंद्र दैवे उद्भवली जैसा लाभ सुतो पदरी मांदू सगट लागत असे के उष्ण त्रासे मही चाली आतुडे कल्पतरुची सावली तेवी दत्तवासना उद्भवली मच्छिंद्र दैव प्रकरणी के आज वरदा टाकल्या बाहेरी हिरा ठेवणी नेतगारी तेवी दत्तात्रेय वासना लहरी उदेली मच्छिंद्र दैवाने असो वैशा लाभ भावना वयंता सूर तरु पोफळी बकुळ चंपक करदळी गुल गुल छपू गुलाब केळी नारळी सोन केळी शोभल्या के सहज पाशान ढळिता महिसी दत्तवासना उद्भवली ऐसे वर्णिता अपार तरु तरी बद्रिकेचा फार शेजारो कानन महा निकट वंदारो मंदराचळ शोभला तया वरुणी वर्ष वर्ष पार नीर ती भगीरथी उत्तम तीर निज दृष्टीने पाहिले मग तेथे ओघ धरून उभयंता करीते झाले गमन असो मच्छिंद्र कारणे निज दृष्टी पाहतील तेथे जी जी होईल वार्ता श्री गुरु ज्ञाने होय सांगता निमित्त मात्र धुंडी सुता ग्रंथा माझी मिरवेल धुंडी सूत नरे हरिवंशी मालू वदे कवित्वासी निमित्त मात्र नरे हरि कृपेसी तोची बोल विज्ञानेश स्वस्तिक श्री भक्ति कथासार सम्मक्त गोरक्ष काव्य किमयागार सदा परिसोत भाविक चतुर प्रथमाध्याय गोडा हा अध्याय गोडा पुंडलीक वरदेव हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव।